बिहार विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे रालोआनं एकशे पंचवीस जागांवर विजय मिळाला तर राजद आणि काँग्रेसच्या महाआघाडीला एकशे दहा जागा मिळाल्या रालोआमध्ये भाजपाला चौऱ्याहत्तर तर संयुक्त जनता दलाला त्रेचाळीस जागांवर विजय मिळाला राजदला सर्वाधिक पंच्याहत्तर जागा मिळाल्या मात्र काँग्रेस पक्षाला केवळ एकोणीस जागांवर समाधान मानावं लागलं लोकजनशक्ती पक्षाला केवळ एक जागा मिळाली तर असुद्दीन ओवेसी यांच्या एम आय एम आय या पक्षाच्या चार जागांसह इतर पक्षांच्या वाट्याला एकतीस जागा आल्या कोविड नियमांचं पालन करून मतमोजणी झाल्यानं रात्री उशिरापर्यंत मोजणी प्रक्रिया सुरू होती काल सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली मात्र दुपारनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं पिछाडी भरून काढत बहुमताच्या दिशेनं वाटचाल सुरू केली बिहारमधल्या वाल्मिकीनगर या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत संयुक्त जनता दलाचा उमेदवार विजयी झाला